मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूयाच्या ठळक घडामोडी. बेंगलोर राणी चन्नम्मा एक्सप्रेसला आता आणखी एक अतिरिक्त जनरल डबा. सांगली बेंगलोर राणी चन्नम्मा एक्सप्रेसला आता आणखी एक अतिरिक्त जनरल डबा जोडण्यात आलाय. त्यामुळे पासधारक प्रवर्गांची प्रवाशांची चांगलीच सोय झाली आहे. तिकिटांचा कोटाही यामुळे वाढलाय. सांगली रेल्वे स्टेशन वरून उगार, चिंचली, रायबाग, चिक्कोडी रोड, घटप्रभा, गोकाक रोड, पाचापूर, बेळगाव, खाणापूर, लोंढा, अलनावर, धारवाड, हुबळी, दावणगिरी, आसेकेरी, तुमकूर, बेंगलोर आदी ठिकाणी जाणाऱ्या जनरल तिकीट व मासिक पास घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेनं आनंदाची बातमी दिली आहे. सांगली बेंगलोर राणी चन्नम्मा एक्सप्रेस व बेंगलोर सांगली राणी चन्नम्मा एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांना रेल्वेनं एक अतिरिक्त जनरल डबा जोडलाय. त्यामुळे आता सांगली रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या राणी चन्नम्मा एक्सप्रेसची क्षमता वाढली आहे व जास्त प्रवासी या गाडीने सांगली रेल्वे स्टेशनवरून प्रवास करू शकतील. त्यामुळे सांगलीतून जनरल तिकीट व मासिक पास घेऊन दावणगिरीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विशेष सोय झाली आहे. ज्येष्ठ नागरिक, स्तनदा माता, महिला तसेच रुग्णांना सांगली ते बेळगाव मार्गावर या एक्सप्रेसच्या माध्यमातून आरामदायक प्रवास करता येईल. अतिरिक्त जनरल डब्यामुळे बसून प्रवास करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कोणालाही उभं राहून प्रवास करावा लागणार नाही. पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुपनं दिलेल्या पत्रकात म्हटलंय की बेळगाव तसेच धारवाड जिल्ह्यात जाणाऱ्या जास्तीत जास्त प्रवाशांनी सांगली वरून प्रवास करावा. सांगली स्थानकावर पास उपलब्ध. सांगली ते बेळगाव पर्यंतचे मासिक पास सांगली स्थानकावर उपलब्ध आहेत. सांगली ते बेळगाव पास घेतला तर प्रवाशांना सांगली ते बेळगाव कुठल्याही गाडीत प्रवास करता येतो. सांगली ते बेळगाव पासवर्ड, मिरज ते बेळगाव मार्गावर कितीही वेळा प्रवास करता येतो अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुपनं दिली आहे.